नमस्कार मंडळी, बाळाच्या जन्माचा आज चौथा दिवस आहे आणि आत्ता मी दवाखान्याकडे चाललो आहे। तर मंडळी, डॉक्टरांनी सांगितले की आज डिस्चार्ज मिळणार आहे, त्यामुळे आज बाळाला घेऊन का नाही तुमच्या वहिनींच्या माहेराला तुमच्या वहिनीला सोडायला ॲम्ब्युलन्स गाडीतून आम्ही जाणार आहोत। तर मंडळी, सांगायचं काय माहिती आहे का, सरकार दवाखान्यात घरातून घेऊन जाण्यापासून ते परत घेऊन येण्यापर्यंत सगळा खर्च सरकार दवाखाना करत असते। बघा, आमच्याकडून कुठलाही एक रुपयाचा खर्च तिथं आलेला नाही आणि दोन वेळचं जेवण, औषध पाणी सगळं काही एकदम मोफत। तर हे इतकं चांगली सेवा दिलेलं आहे त्याबद्दल सरकार दवाखान्याचं का नाही मी मनापासून आभार मानतो। आणि आता दवाखान्याकडे चाललो आहे तुमच्या वहिनींना घेऊन येण्यासाठी। चला मंडळी, सरकार दवाखान्यातलीच ॲम्ब्युलन्स गाडी घरी सोडायला येणार आहे। मंडळी, किती मस्त सेवा देतात बघा सरकारी दवाखान्यातले। घरातून ॲम्ब्युलन्समधून घेऊन गेलेत, ॲडमिट केले, सगळी सेवा व्यवस्थित केली आणि तिथं असणारं अगदी दोन वेळचं जेवणसुद्धा हॉस्पिटलमधूनच मिळायचं आणि ते सगळं मोफत असायचं आणि आता घरीसुद्धा आणून सोडणार आहेत। इथंपर्यंतची सगळी सर्व्हिस सरकारी दवाखान्यातून मिळते, कुठल्याही औषध आणि औषध पाण्याचा काही खर्च नाही। आता घेऊन येणार आहे वहिनीला आणि माहेरच सोडणार आहे, त्यासाठी आता ॲम्ब्युलन्समधूनच तिकडं आम्ही डायरेक्ट जाणार आहे। चला मग जाऊया तिकडंच। तर मंडळी, बाळाला घेऊन आता आम्ही निघालो आहे, आमचा पुढचा प्रवास चालू झालेला आहे, त्यामुळं मस्तपैकी आमचा प्रवास होणार आहे। बाळाला घेऊन आता आम्ही पुढं निघालेलो आहे। आम्ही येऊन पोहोचलेलो आहे आत्ता इकडे बाळाला घेऊन। आता बाळाचं स्वागत चालू आहे। ए नी नको गांगे पे जिनो।